नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे। म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे आगरी पद्धत वडे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा, वड्यांचे साहित्य तुम्हाला दाखवते। उडीद डाळ आहे एक वाटी घेतलेली आहे, हा रवा आहे, हे पोहे आहे, हे बटर आहे, हे जिरे आहे, हा सोडा खार आहे, ही साखर आहे, हे मीठ आहे आणि हे तेल आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे, पाव किलो घेतलेलं आहे मी। हे बघा, उडीद डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे। याच्यातच मी पोहे टाकणार आहे अर्धी वाटी। आणि 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे याच्यात। हे बघा, 2 आणि थोडा पाणी टाकून घेत आहे मी। बस हे मिक्सरला वाटून घेत आहे मी। हे बघा, आपली उडीद डाळ मिक्सरला लावून घेतलेली। हे बघा, छान वाटलेली आहे, घट्ट पण मस्त झालेली आहे। ही मी तशीच ठेवत आहे। आता ही बटर आहेत ना, ही गरम पाण्यात मी गरम पाणी केलेलं आहे वड्यांसाठी। हे बघा, मी 7 बटर घेतलेली आहे इथे। हे बघा, गरम पाण्यात टाकून घेत आहे। त्याचसोबत आपल्याला जिरं 2 चमचे आहेत, ते पण टाकून घेत आहे। हे बघा, आपला रवा पण टाकून घेत आहे अर्धी वाटी। तेल टाकून घेत आहे 2 चमचे आणि मीठ पण टाकून घेत आहे। मीठ मी 1 चमचा घेतलेला आहे, थोडं आणखीन टाकून घेत आहे। आणि चवीला साखर आहे, हे मी 2 चमचे टाकून घेत आहे। आणि हा सोडा खरा आहे, हा 1 चमचा पूर्ण भरून घेतलेला आहे। आणि आपली ही उडीद डाळ वाटलेली आहे ना, ही पण टाकून घेत आहे। मस्तपैकी वाटलेली आहे। हे बघा, पोहे आणि उडीद डाळ आपली। मी 1 तास अगोदर उडीद डाळ भिजत ठेवलेली, त्याच्यात थोडा पाणी टाकून घेत आहे मी। हेच मिश्रण पहिलं आपल्याला असं करून घ्यायचं आहे, याच्यानेच वडे आपले छान होतील। आगरी पद्धत मस्तपैकी वडे होतील। बघा, मी पीठ टाकून घेत आहे आता। हे बघा, मी 1/2 किलो पीठ घेतलेलं आहे, सर्व टाकून घेत आहे 1/2 किलो। मी आता हाताने मळून घेत आहे। पाणी आपल्याला टाकायलाच नको, नंतर टाकून घेऊया। हे बघा, आपलं पीठ असं सैलच मळून घ्यायचं। हे बघा, पीठ पण बघा मस्त हे केलेलं आहे। हे 2 ते 3 तास आपल्याला ठेवायचं आहे, तेव्हाच आपलं हे पीठ वड्यांचं येईल। हे बघा, मस्तपैकी मळलेलं आहे, असंच सैल मळून घ्यायचं की वडे पण आपले छान होतात। बघा, मी आता हात मारून ठेवत आहे। बघा, 2 ते 3 तासासाठी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। हे पीठ मस्तपैकी आपलं वर येईल। हे बघा, झाकण देऊन घेत आहे। हे बघा, आपलं पीठ 2 ते 3 तास झालेले आहेत। हे बघा, मस्तपैकी पीठ पण आपल्याला वड्यांना आलेलं आहे। आणि एके साईडला मी कढईमध्ये तेल पण ठेवलेलं आहे। हे बघा, आपलं तेल आले का बघून घेऊ आपण। थोडं पीठ टाकून बघितलेलं आहे याच्यात तेलात। हे बघा, आपलं तेल पण आलेलं आहे। मी वडे टाकून घेत आहे। हे
हे बघा, तुम्हाला वडे दाखवते मी. पाणी लावलेलं आहे हाताला, पहिला अगोदर असं गोल फिरवायचं. जेवढा आपण पातळ करू ना वडा तेवढा सुंदर होईल आपला. बघा, मध्ये असा उलपाडायचा. दुसरे पण मी करून घेत आहे. बघा, मस्तपैकी पीक पण आलेलं आहे आपलं. दुसरे वडे मी दाखवते तुम्हाला. असंच आपल्याला थापून घ्यायचे. जेवढा पातळ घेऊ मध्ये असा होल पाडायचा. मी गॅस कमी करून घेत आहे. हे बघा, मस्तपैकी टम्ब फुगलेले पण आहेत वडे आपले. हे बघा, तुम्हाला दाखवते, छान आपले वडे झालेले आहे. हे बघा, दुसरे पण मी करून घेत आहे. हे बघा, ते त्याच्यातलंच पीठ मी थोडं ठेवलेलं आहे. आपल्याला गोडाचे वडे पण करायचे आहे. हे बघा, मी एक वाटी गूळ घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी एक केलं टाकणार आहे. केल्याला आपले वडे नरम पण होतात आणि सॉफ्ट पण होतील. एक मी खिचणीवर खिचून टाकत आहे. हे बघा, थोडी वेलची पावडर टाकून घेत आहे मी. तर याच्यात आपल्याला पाणी वगैरे काय नाही टाकून घ्यायचं, असंच हे बनवून घ्यायचं आहे. गोड आणि केल्याचा एक जीव झाला पाहिजे. मी गेल्या वर्षी पितृपक्षामध्ये पितृपक्षाची डिश पण टाकलेली, ती पण बघा तुम्ही. आता तुम्हाला फक्त मी वडेच दाखवल्या, पटकन कसे करायचे गोडाचे वडे आणि साधे वडे. हे बघा, आपण गोडाचे वडे पण टाकून घेऊ. तेल आपलं गरमच आहे. गॅस थोडा फास्ट करून घेत आहे. दुसरे पण टाकून घेत आहे मी. पण मस्तपैकी आपले वर आलेले आहे.
दुसरे पण टाकून घेत आहे। गॅस थोडा फास्ट करून घेत आहे। हे बघा आपले वडे झालेले आहेत, साधे पण केले आहेत आणि गोडाचे पण केलेले आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट करून मला सांगा। तुम्हाला एक वडा मी तोडून पण दाखवते। हे बघा मस्तपैकी पोकळ आपले झालेले आहेत वडे। हे बघा, हे बघा याच्यात पीठच नाही आहे, मस्त झालेले आहेत आपले वडे।